चिपळूणमध्ये पूर येऊन गेला. जवळजवळ महिना त्याला पूर्ण होतो आहे आणि या दरम्यान अजूनही कचरा आणि इतर विषय तसेच प्रलंबित आहे. त्यासाठी सर्वच संस्था NGO ज्या ठिकाणी आल्या त्यांनी आपापल्या परीने योगदान दिलं. अनेक लोकांनी मदतीचे हात पुढे केले, मात्र तरीसुद्धा अनेक गोष्टी अनुत्तरित आहेत, अपूर्ण आहेत. तर नेमकी चिपळूण नगरपालिकेची भूमिका यावरती काय आहे या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी नगरसेवक सन्माननीय निशिकांतजी भोजने आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. काल नेमकी काय या कचरा प्रकल्पासंदर्भात किंवा एकंदरीत ज्या काही गोष्टी अजून प्रलंबित आहेत त्या संदर्भात आपली काय भूमिका आहे? सर्वप्रथम आपल्या चॅनलचं मी या ठिकाणी स्वागत करतो. नगर परिषद म्हणून मी नगरसेवक या ठिकाणी गेली आत्ताही आहे 5 वर्ष. या अगोदर उपनगराध्यक्ष होतो, याही नगरसेवक म्हणून 2005 पुराच्या वेळेला मी या ठिकाणी कार्यरत होतो. यावेळेला परिस्थिती थोडी वेगळी होती. 2005 पुराची जी परिस्थिती होती ती भयानक होती. ज्या ठिकाणी पाणी आलंच नव्हतं अशा ठिकाणी 10-10 फूट पाणी होतं, त्यामुळे संपूर्ण शहर आणि आमची सर्व आमच्या मंडळी जी होती ती सगळी स्वतः पुराच्या ह्याच्यामध्ये अडकलेली असल्याकारणाने सगळे अडचणीत होते. अशा वेळेला नगरपरिषद म्हणून काम करत असताना नगरपरिषदेची टीमसुद्धा नगरपरिषद पाण्यात गेल्या असल्याकारणाने सगळी यंत्रणा त्या पाण्याखाली असल्याकारणाने नगरपरिषद अडचणीत होती. सद्यस्थिती आमची नगरपरिषदेची राजकीय पाहता आमची सगळी सभापती पदं म्हणजे जे कामकाजाचे प्रमुख स्थानं ही सेनेकडं आहेत, सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडं आहे. त्यांनी गेली 2 वर्ष अशा पद्धतीचं कामकाज त्यांच्याकडून चालू आहे. अशा वेळेला आपत्ती व्यवस्थापन समिती ही मे महिन्याच्या अगोदर चालू होते, म्हणजे तशी नेमली जाते. या समितीचं काम असं असतं की प्रत्येक वेळेला आपत्ती जर आली तर त्यावेळेला कुणी कुणी काय करावं, त्यांच्या फोन नंबरसहित त्यांची नेमणुका होतात. याचा कंट्रोल रूम आहे आमचं हे जिल्हाधिकारी कार्यालय असतं. जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये अतिवृष्टी असेल किंवा अशा प्रकारचा प्रसंग येणार असेल अशा यंत्रणा आमच्या देशातल्या सगळ्या प्रमुख कार्यालयीन मंत्रालयीन भागाने अतिशय सुनियोजित पद्धतीने केलेल्या आहेत. त्यांचा निरोप मग तो तहसीलदार ऑफिसला असेल, मग तहसीलदार ऑफिसकडून नगरपरिषदेकडे असेल, हा पोचलेला नाही म्हणून नगरपरिषद अतिशय म्हणजे बेसावध होती. अचानक जी काय परिस्थिती उद्भवली, या उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये आम्ही बेसावध असे होतो की कार्यरत असणारी ही जी कमिटी होती म्हणजे जे सभापती ज्यांच्याकडे आहेत ते त्याचे प्रमुख असतात, अशी जी कमिटी होती ती स्वतंत्रपणे विविध ठिकाणी काम करत होती, पण नगरपरिषद म्हणून एकत्रितरित्या काम करताना ती आढळली नाहीत, ही त्यातली प्रमुख भूमिका आहे. मग याच्यामध्ये सुद्धा राजकारण होते का? म्हणजे पूर परिस्थिती हाताळताना सुद्धा आपण एकजूट नाही, कारण बाहेरून यंत्रणा येतात, मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल किंवा इतर ठिकाणचे लोकप्रतिनिधी येऊन इथं काम करतात, स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये राजकारण का नाही? मी त्याची वस्तुस्थिती सांगतो. पूर साधारणतः दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या दिवशी भरला 22 संध्याकाळी 4 पालकमंत्री महोदय उदयजी सामंत, राजन साळवी, आमचे शेखरजी निकम आणि काही अन्य मंडळी त्या ठिकाणी पाहणी करता आले होते. रामशेट रेडी ज्यांचा पंप आहे त्या उंचवड्यावर तिथं थांबले, तिथपर्यंत पाणी होतं. त्यावेळेला कुणाचेही मोबाईल चालू नव्हते, सगळे मोबाईल बंद झाले होते, लाईट बंद होते, त्यामुळे त्यांनी त्यांचा कंट्रोल रूम हा सावर्ड्यात केला. आमचा संपर्क त्यांच्याशी होणे हे मोबाईलमुळे शक्य नव्हतं, जो तो मनुष्य अडचणीत होता, त्यामुळे नगरपरिषद म्हणून असलेले कर्मचारी त्यांच्यासोबत वावरत होते. माझ्यासमोर पालकमंत्री महोदयांनी पवारसाहेबांना जे प्रांत आहेत त्यांना त्यांनी आदेश दिला की प्रशासन म्हणून तुम्ही हे सगळं ताब्यात घ्या, म्हणजे नगरपरिषदेला प्रशासन म्हणून तुम्ही ताब्यात घ्या आणि या पुढील ज्या काही योजना आहेत त्या तुम्ही करा. त्यामुळे आमचे अधिकार चिपळूण नगरपरिषदेचे अधिकार ते पुढील 15 हे त्या प्रशासनाकडे होते. त्याला जोडीला ते नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे या ठिकाणी जेव्हा आले त्यावेळेला त्या नगर विभागाकडून त्यांचा जो ठाणे महानगरपालिका त्यांची स्वतःच्या त्या ठिकाणी कामकाजात आहे त्या त्याच्यातले वरिष्ठ अधिकारी म्हणजे आमच्या CO लेवलच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी उपायुक्त लेवलचे अधिकारी आमच्या इथं आणून बसवले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली 15 या ठिकाणी काम चालू होतं. त्यामुळे स्थानिक नगरसेवकांचं कुठलंही न ऐकता
न ऐकता म्हणजे जरी सुझाव देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांना ते ओळखत नव्हते आणि स्थानिक आमचे जे काही हे होते सीओ होते वैभव विभाते यांनाही त्या पद्धतीचं गांगरलेल्या परिस्थितीमध्ये असल्यामुळे त्यांनाही त्यांना कॉर्डिनेट करून देता आलं नाही. वैयक्तिक लेवलला सेनेचे मंत्री असल्याकारणानं सेनेची जी मंडळी होती ती त्यांच्याशी निगडीत होती आणि ते कामकाज त्यांच्यासमोर करून होते. आज जी परिस्थिती महिनाभर होत नाही याला पूर्णपणे जबाबदार सेनेचे आणि ते जे आघाडीचे लोक आहेत ते आहेत. आत्ता तुमची जी काउन्सिल झाली ना त्याच्यामध्ये नेमकी कोणत्या विषयावरती चर्चा झाली, काय नेमकी उपाययोजना भविष्यात केली करणार असं ठरलं आहे? आमच्या कालच्या सभेमधला विषय जी काय होती म्हणजे मासिक जी सभा अनेक दिवस झाली नव्हती, कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा काही बंधनं होती, त्यामुळे जे ऑनलाईन सभा घेतल्या जात होत्या त्यातही तक्रारी वाढल्या होत्या की ऑनलाईन सभेमध्ये ठराव व्यवस्थित होत नाहीत, बोललेलं ऐकू येत नाही, कुणी सांगितलं ते कळत नाही, त्यामुळे ती सभा बाकीच्या ठिकाणी ओपन होते. मग आमच्या इथंच का तर आधी त्या नियमाप्रमाणे आम्ही ती सभा काल अगदी ओपन जशी पहिल्यांदा चालू होती तशी आम्ही घेतली. त्याच्यामध्ये अजेंड्यावर विषय म्हणजे पूर परिस्थितीची हे करण्याकरताची कोणती विषय त्या ठिकाणी अजेंड्यावर नव्हता. मग कचरा हा विषय घेतला की नाही काल? कचरा साठलेला आहे त्याची विल्हेवाट कशी लावायची याच्यावरती काय उपाययोजना ठोस? याच्यामध्ये अनौपचारिकरित्या चर्चेला सुरुवातच झाली आणि सगळे नगरसेवकांनी त्या चर्चेमध्ये भाग घेतला. अनौपचारिकरित्या एखादा विषय घेऊन ठराव होत नाही, परंतु नगराध्यक्ष आमचा आहे, भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आहे, त्यांनी केलं नाही असं होता कामा नये म्हणून अनेक लोकांनी जरी काय अनेक सदस्यांनी आपले उपाय जरी सुचवले असले तरीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी असलेल्या आत्ताच्या याचं भान राखून की तो कचरा आणखीन जास्त दिवस त्या ठिकाणी राहू नये, पुढच्या उपाययोजना होईपर्यंत सगळ्यांचं मार्गदर्शन कायद्याच्या चाकोरीमध्ये ते बांधून घेऊन काम करणं याच्यामध्ये वेळ जाणार आहे, त्यामुळे आम्ही आमच्या असलेल्या नगरपालिकेच्या स्वतःच्या जागेमध्ये त्या खड्डा काढून त्या ठिकाणी आत्ता ते गाडलं जाणार आहे. ते गाडण्यासाठीच्या प्रशासनाला सूचना आम्ही काल दिलेल्या आहेत त्या ठिकाणी आमच्या जागेतल्या. नंतर मग कोण काय नवीन नियमानुसार कुठल्या कंपन्या संस्था जर ते उचलून घेऊन जाणार असतील तर ते सुकल्यानंतर त्या प्रकारचं उचलून म्हणजे उकरून पुन्हा घेऊन जाऊन त्यावर सॅक्रिफिकेशन करता येऊ शकेल. त्यामुळे आत्ता सद्यस्थितीत ओल्या कचऱ्यामधून प्लास्टिक वेगळं करणे किंवा अन्य विभाग वेगळं करणे अशा परिस्थितीचा कचरा तो राहिलेला नाही, त्यामुळे स्थानिकांना तिथल्या आमच्या नगरसेविका देवळकर मॅडम आहेत त्यांना काही तक्रारी असतात, संपूर्ण शहरातल्या सगळ्याच नगरसेवकांना तक्रारीचे हे असतात, पत्रकारांकडे हे येतात हे काही होत नाही म्हणून, त्यामुळे सद्यस्थितीत आम्ही तो गाडण्याचा निर्णय घेऊन आम्ही त्या संबंधित यांना मुख्याधिकारी महोदयांना सांगितलेलं आहे की तुम्ही आज हे जे काय एवढे पोकलेन जे सी पी आणि हे वगैरे आणून इथं ठेवलेत डंपर त्याचा वापर करा, विना वापराचे त्यांना पैसे देण्यापेक्षा नगरपालिकेचं नुकसान करण्यापेक्षा ते त्वरित कामाला लावून आमच्या ज्या मालकीच्या जागा त्याच्यामध्ये तो कचरा नेऊन डंप करा आणि मग त्याच्यानंतर नियोजनांती जे ठरेल सर्वानुमते मग शासनाचे निकष असतील किंवा आमचा या ठिकाणचा निर्णय असेल सभागृहाचा याच्यानुसार ते काम करावं. आत्ता ज्या पद्धतीनं आपली पूरपरिस्थिती उद्भवली संपूर्ण चिपळून जगभरामध्ये चर्चेला आलं, आता मात्र पुन्हा भविष्यात तशी परिस्थिती उद्भवू नये किंवा उद्भवली तर नेमकी ती कशी हाताळावी यासाठी काही तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन काही उपाययोजना केल्या जाणार आहेत का? आम्ही तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं आहे, यापूर्वीसुद्धा उपाययोजना आम्ही सुचवून त्या पूर्ण करण्यासंदर्भातले आम्ही कामकाज करत होतो, परंतु या 2 वर्षातल्या राजकीय परिस्थितीमुळे ते आम्हाला करता आलेलं नाही. त्यातला प्रमुख जो उपाय आहे तो महत्त्वाचा घेण्यासारखा आहे की एखाद्या ठिकाणाहून पाणी पास जर होत नसेल त्याला जायला जर मार्ग कमी असेल तर तो मार्ग आहे गोळकोटचं ज्या ठिकाणी मुख आहे जिथून खाडीचं पाणी आत येतं आणि परत सगळ्या शहराचं आणि वरून येणारं पाणी जिथून बाहेर जातं त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात गाळ साठलेला आहे. गेली 25-30 वर्ष त्या ठिकाणचा गाळ काढण्यात आलेला नाही. त्या ठिकाणी पूर्वी जहाजं यायची, क्रेन होती, ती क्रेनमधून उतरण्याचं प्रमुख मोठं बंदर होतं, गोळकोट बंदर होतं, तिथला गाळ जर काढला गेला तर या ठिकाणचे पूरपरिस्थितीमधला फरक पडू शकेल असं तज्ज्ञांचं मत आहे. एक त्याचा अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो की त्या गोळकोट विभागाच्या तिथे पाणी आत्ता भरलेलं असताना जेमतेम 5 फूट होतं, परंतु बाजारपेठेमध्ये म्हणजे ते ठिकाण लहान आहे त्या ठिकाणी 5च फूट होतं,
परंतु गोळकोट आणि खेरडी या भागामध्ये 12 ते 15 फुटापर्यंतचं पाणी त्या ठिकाणी भरलं होतं. त्याचं कारण काय की पुढून पाणी पास झालं नाही म्हणून ते पाणी पाठीमागे फुगवटा मारला. तिसरं कारण असं होतं की माहीत असूनसुद्धा जून जुलैच्यामध्ये पूर येतो, पाऊस जास्त पडतो हे प्रशासनाला माहिती आहे. आमच्या कोळकेवाडी किंवा कोयना धरणातून जे जनरेशन करून येणारं जे पाणी आहे ते पाणी वीज निर्मिती या वेळेत करत नाहीत अशा प्रकारचे शासनाचे निर्देश असताना सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी भरतीचं पाणी वर येतं आहे, पाऊस तुफान पडतो, अतिवृष्टीचा इशारा आहे अशा परिस्थितीमध्ये सकाळी 4 ते 5 वाजल्यापासून 4 जनरेशन त्यांचे सुरू केले. त्याबद्दल अजून साशंकताच आहे ना, अजून कोण मान्य करत नाही उघडपणे ना ते? नाही, मान्य जरी करत नसले तरी आम्ही ठामपणे आरोप करतोय ना. जर तुम्हाला या पद्धतीतलं कुणाला जर म्हणजे जे अमान्य करतायत अशा यांना लोकांना विचारा जनरेशन झालं की नाही, तिथलं रेकॉर्ड सांगेल ना. त्या तिथलं रेकॉर्ड सांगतंय की जनरेशन झालंय. बरं, आजच्या तारखेला सामान्य चिपळूणकर म्हणून तुमची महाविकास आघाडी असेल किंवा एक तुम्ही नगराध्यक्ष किंवा इतर ज्या गोष्टी तुम्ही जे नगरसेवक असाल, या संदर्भात लोकांना आता काय घेणं देणं आहे? लोकांना आता स्थिर स्थावर व्हायचं आहे, चिपळूण लवकरात लवकर उभं राहायला पाहिजे, यासाठी सर्वजण एकत्र येणार आहेत की नाही हा मोठा प्रश्न आता सर्वसामान्यांच्या मनात आहे. जनतेच्या हातात आहे ते. जनतेला दिसतंय की कोण काम करतंय, कोण नाही काम करतंय. त्यामुळे असे चांगले काम करणारे असतील किंवा जे काम करत नसतील येत्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्याचा कौल द्यावा, निवडणुकीमध्ये कौल द्यावा. तर ना मुळात बऱ्याचदा विकास कामं असतील, लोकांच्या समस्या असतील, त्या होत होत असताना कधीतरी राजकारणामध्ये अडकतात, तसंच पुन्हा घडते की अशा प्रकारची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. चिपळूणकरांना फक्त आणि फक्त या पूर परिस्थितीतून सावरायचं आहे, स्वतःचे उद्ध्वस्त झालेले संसार पुन्हा एकदा उभे करायचे आहेत, शहराचं जे नियोजन आहे ते नियोजन एक व्यवस्थित झालं पाहिजे, कचऱ्याचा प्रकल्प असेल कचऱ्याची विल्हेवाट योग्य ती लागली पाहिजे, शहरामध्ये कुठल्या आरोग्याची सुविधा किंवा आरोग्याची समस्या उभी राहू नये यासाठीच्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत. अनेकच प्रश्न आहेत, त्याची उत्तरं कुणी शोधायची हा प्रश्नच आमच्यासमोर उभा ठाकला आहे. तुर्तास तरी आपण पाहूया की भविष्यात चिपळूण नगरपालिका असेल किंवा संबंधित यंत्रणा असेल कशा पद्धतीने या चिपळूणला उभं करण्यासाठी किंवा ज्या समस्या अजूनही बाकी आहेत त्या पूर्ण करतात. तुर्तास तरी आपण आमच्या संवाद साधलात, आपले आभार, धन्यवाद.